नमस्कार मित्रांनो, तेलाविषयीच्या प्रश्नावर सध्या आपण जे व्हिडिओ बनवतो आहे त्याचाच हा दुसरा भाग. तेलापेक्षा सध्या घातक आहे ते म्हणजे तेला कंट्रोल करण्यासाठी आपण करत असलेला फाजील फवारण्या आणि टॉनिकवरील खर्च. आणि त्याचं एकमेव कारण आहे माहिती उपलब्ध असताना देखील आपण त्याच्याकडे केलेले दुर्लक्ष. यासाठी लवकरच आपल्या सर्वांसाठी डाळिंब संशोधन केंद्राने खास तेल्या रोगासाठी प्रसारित व शिफारस केलेल्या फवारणी आणि खताचं शेड्यूल आम्ही घेऊन येणार आहोत. परंतु त्याआधी काही महत्त्वाची माहिती आज प्रश्न उत्तराच्या माध्यमातून इथं घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी स्वागत आहे तुमचं शेती उद्योग चॅनलवर. झाडावरील तेल्यायुक्त फळे काढल्यानंतर तेल्या जास्त पसरतो का? तेल्यायुक्त फळे काढल्यानंतर तेल्या जास्त पसरतो हे पूर्णपणे चुकीचं आहे. का? तर आपल्याकडे तेल्यायुक्त फळे झाडावर तशीच ठेवून फवारणी घेतात, त्यामुळं होतं काय, एवढ्या फळांमधून नवीन फळांना झालेली लागण ओळखू येत नाही आणि आपला असा समज होतो की तेल्या स्टॉप झाला आहे. या उलट प्रत्येक फवारणीपूर्वी जर तुम्ही तेल्यायुक्त फळे काढून टाकली तर नवीन फळांना झालेली लागण लगेच ओळखू येते आणि आपला गैरसमज होतो की तेल्या अजून पसरत चालला आहे. तेल्यायुक्त फळे झाडावर ठेवून तशीच फवारणी केल्याने फवारणीचे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. मार्केटमध्ये असली फळे विकून 4 पैसे मिळतात, म्हणून ही फळे झाडावर तशीच शेवटपर्यंत लटकवत ठेवायची आणि पूर्ण बागेचेच नुकसान करून घ्यायचं की नाही हे तुम्हीच ठरवा. ज्या बागा पूर्णपणे तेल्याने ग्रासलेल्या आहेत, तसेच खोडावर आणि पानावर कँकर किंवा खैऱ्याचे डाग आहेत, बागेतून उत्पन्न निघत नाही आहे, अशा बागेमध्ये तेल्या कंट्रोल करणं शक्य आहे का? किंवा अशी बाग पूर्णपणे काढून टाकावी? पहिली गोष्ट म्हणजे अशा बागा काढून टाकण्याची अजिबात गरज नाही. तेल्या हा आंतरप्रवाही रोग नाही आहे, तो फक्त पाने, खोड आणि फळाच्या स्थानिक बाह्य भागावर मर्यादित असतो. झाडाच्या आतमध्ये त्याचं संक्रमण होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या एकात्मिक कीड व रोग फवारणीच्या शेड्यूलच्या सहाय्याने अशा बागामधून देखील आपल्याला खर्च आटोक्यात ठेवून उत्पन्न व नफा घेता येतो. लवकरच आपण या एकात्मिक कीड व रोग फवारणीच्या शेड्यूलविषयी माहिती घेणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे की तेल्या कायमचा कंट्रोल करण्यासाठी काही उपाय आहे का? तेल्या प्रतिरोधक डाळिंबाची जात विकसित करणे हा एकमेव तेल्या कंट्रोल करण्यासाठी दूरगामी पर्याय आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजूनही कुठलीही डाळिंबाची जात तेल्यासाठी प्रतिरोधक नाही आहे. आधी सांगितल्याप्रमाणे डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या एकात्मिक कीड व रोग शेड्यूलच्या सहाय्याने तेल्या बागेतून सुद्धा ही खर्च आटोक्यात ठेवून उत्पन्न व नफा घेणं शक्य आहे. आपण देत असलेली खते किंवा अन्नद्रव्याचा आणि तेल्याचा प्रसार होण्यासाठी किंवा आटोक्यात राहण्याशी कितपत संबंध आहे? झाडाला तेल्यापासून किंवा इतर कुठल्याही कीड व रोगापासून बचाव करण्यासाठी समतोल अन्नद्रव्य किंवा खतं मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कॅल्शियम, फेरस, मॅग्नेशियम, मॅंगेनीज आणि कॉपर ही खते जर झाडाला समतोल प्रमाणात उपलब्ध करून दिली तर तेल्याची तीव्रता कमी करता येते. तेल्यायुक्त बागेत या अन्नद्रव्याचा गरजेनुसार वापर करून तीव्रता कमी करता येईल. या उलट नत्र व पोटॅश म्हणजे युरिया आणि पोटॅशची प्रमाणापेक्षा अधिक मात्रा तेल्याची तीव्रता वाढते. इथे लक्षात घ्या, प्रमाणापेक्षाची अधिक मात्रा मी सांगितले. याचा अर्थ असा नाही की नत्र किंवा युरिया व पोटॅश अजिबात झाडाला द्यायचे नाही. कुठलंही अन्नद्रव्य हे समतोल प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. आता अनेक वेळा फवारणी करूनही तेल्या कंट्रोल येत नाहीये, असं का? जीवाणूनाशकाच्या म्हणजे बोर्डो, स्ट्रेप्टोसायक्लिन आणि 2-ब्रोमो-2-नायट्रो ब्रोनोपॉल या औषधाच्या फवारण्या करताना त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी घेतल्यामुळे त्याचे रिझल्ट दिसून येत नाहीत. सततच्या फवारण्या किंवा दररोज किंवा दिवसाआड वेगवेगळ्या फवारण्या केल्याने उलट रोगाचे प्रमाण वाढते. कारण एकतर या फवारण्यामध्ये वर सांगितलेली जीवाणूनाशके नसतील किंवा या जीवाणूनाशकाचे प्रमाण जर कमी असेल त्यातलं तर ती फवारणी काही फायद्याची ठरत नाही. म्हणजे लक्षात घ्या, जर आपल्या बागेत तेल्या असेल आणि आपल्याला तेल्यासाठी फवारणी करायची असेल तर वर सांगितलेल्या घटकांपैकी म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन
किंवा 2-bromo-2-nitro किंवा बोर्डो यापैकी कुठला तरी एक घटक त्या फवारणीमध्ये असणं गरजेचं आहे. तर त्याशिवाय ही फवारणी काही फायद्याची ठरत नाही. याउलट फवारणीमधल्या पाण्यामुळे बागेमध्ये हवेतली आर्द्रता वाढून तेलाचे प्रमाण आणखी वाढते आणि ज्या झाडावर तेल नाही अशा ठिकाणी सुद्धा जलद गतीने प्रसार व्हायला मदत होते. त्यामुळे सततच्या फवारण्यांची गरज नसून योग्य ते औषध